परिमेय संख्या आणि त्यांचा दशांश विस्तार यांच्याशी संबंधित प्रमेय जर एक्स ही परिमेय संख्या असेल आणि तिचा दशांश विस्तार निरस्त असेल तर आपण एक्सला पी भागिले q या पद्धतीत व्यक्त करू शकतो पी आणि क्यू हे सहमुख्य असतील आणि क्यूचे मूळ अवयव हे दोनचा एन वा घात गुणिले पाचचा एम वा घात असे असतील जिथे एन एम हे धनपूर्णांक असतील उदाहरणार्थ शून्य पूर्णांक एक आठ तीन सात हे असे सुद्धा लिहिले जाऊ शकते शून्य दशांश एक आठ तीन सात बरोबर एक भागिले दहा अधिक आठ भागिले शंभर अधिक तीन भागिले हजार अधिक सात भागिले दहा हजार अधिक आपल्याला माहिती आहे की परिमेय संख्या पी भागिले क्यू याचे दशांश विस्तार रूपांतर दीर्घ विभागणीच्या पद्धतीने होते पीला क्यू ने भागून आता हे उदाहरण बघूया सात भागिले ऐंशी बरोबर सात भागिले दोनचे चौथे पद गुणिले पाच बरोबर सात गुणिले पाचचा सा चा घन भागिले दोनाचे चौथे पद गुणिले पाचचे चे चौथे पद बरोबर आठशे पंच्याहत्तर भागिले दहाचे चौथे पद बरोबर शून्य दशांश शून्य आठ सात पाच इथे आपण बघितले की परिमेय संख्या ही पी छेद क्यू या रूपात आहे जेथे क्यू हा दोनचा वा घात गुणिले पाचचा चा एमवा घात या रूपात आहे या रूपाच्या बरोबर समान ए भागिले बी जिथे बीचा घात दहा आहे अशा परिमेय संख्यांचा दशांश विस्तार हा निरस्त असतो अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे निरस्त दशांशाचा अमर्याद शून्याचा क्रम म्हणून सुद्धा विचार केला जाऊ शकतो त्यामुळे अगदी निरस्त दशांशसुद्धा खरोखर वारंवार येणारा आहे